नमस्कार मित्रांनो, ॲग्रो एम्पायर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीने इंजिनिअरिंग फार्मसीसाठी मुदतवाढ मिळाली आहे, अगदी त्याचप्रमाणे कृषी व कृषी संलग्न अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसंदर्भात बातमी आहे. मित्रांनो, आजचा शेवटचा दिवस होता कृषी व कृषी संलग्न प्रवेश प्रक्रियेच्या रजिस्ट्रेशनसाठीचा, पण विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, या प्रक्रियेसाठी मुदतवाढ मिळालेली आहे. आपण ही बातमी सविस्तरपणे पाहून घेणार आहोत, पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. मित्रांनो, या संदर्भात सीएटी सेलकडून एक जाहीर सूचना प्रकाशित करण्यात आलेली आहे. ही सूचना दिनांक 18/11/2021 प्रकाशित करण्यात आलेली आहे. यामध्ये सीएटी सेलने सांगितले आहे की शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत कृषी व कृषी संलग्न पदवी अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सद्यस्थितीत विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज नोंदणी अर्थात कॅपसाठीचे रजिस्ट्रेशन प्रक्रिया दिनांक 5/11/2021 पासून सुरू होती. परंतु अमरावती जिल्ह्यामध्ये संचारबंदी व इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करताना अडचणी निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करता कृषी व कृषी संलग्न पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्ज नोंदणी प्रक्रियेस खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात आली आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीने अमरावती जिल्ह्यामध्ये संचारबंदी आहे व इंटरनेट सेवा बंद आहे, या पार्श्वभूमीवर सीएटी सेलकडून या कॅप राऊंडसाठीच्या रजिस्ट्रेशनसाठी एक्सटेन्शन अर्थात मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मित्रांनो, ही जी कृषी व कृषी संलग्न अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आहे, यासाठीची आजची लास्ट डेट होती याच्या रजिस्ट्रेशनसाठीची 18/11/2021, पण विद्यार्थ्यांना 22/11/2021 पर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी व त्यांचे पालक देखील mahaceet.org या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊ शकतात. मित्रांनो, अशा पद्धतीने या प्रवेश प्रक्रियेला 22/11/2021 पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम व फेसबुकवर देखील फॉलो करू शकता. तर धन्यवाद मित्रांनो, अशाच ॲग्री अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.